আমি আছে ফুরুল পাবলিক জেলা বিক্রম বের মতদার সঙ্গে ঠিকানি গেলে सरकारला जसं शिंगे साहेबांनी सांगितलं तो तोच सगळा घटनाक्रम आहे. काल जैनपणी साहेबांना भेटलो होतो, त्यांनी मी जाणून की मोठ्या साहेबांना आम्ही धारणा भेटायचं आहे ते म्हटलं सगळे भेटून घे. त्या भेटीसाठी मी गेलो होतो, पुढचा घटनाक्रम सांगितला आहे त्यांनी. तसंच झालं, आम्हाला काहीही कल्पना नव्हती. आत्ताही सोबत जी मंडळी इथे नाही आहे ती पण जी तिथे एक दोन होती सगळ्यांची सेम परिस्थिती, कोणाला काही माहिती नाही. आणि अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्ही त्या ठिकाणी आमचाच त्या ठिकाणी रक्तदान वाढला होता. एवढं धन्यवाद. याशिवाय आणखी काही सदस्य आहेत ते अनुभवे आणि तेही आपली मत याच पद्धतीने मांडण्याच्या मनस्थितीत आहे असं त्यांनी दोन धोरणीवरनं आम्हाला संपर्क साधून सांगितले. तर तात्पर्य याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. प्रत्येक पक्षाने माझा अंदाज बहुतेक शिवसेनेने सुद्धा आपल्या निर्वाचित सदस्यांची यादी तयार करून त्यांच्या सह्या घेऊन पक्षाकडे ठेवलेल्या होत्या. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्वाचित झालेल्या सदस्यांचं मतदारसंघाचं नाव, त्यांचं संपूर्ण नाव आणि त्यांचे सही अशा याद्या आहेत. याच्या याद्यापैकी दोन याद्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेता म्हणून अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या आणि आमचा अंदाज आहे, याची माहिती नाही, कदाचित कौजिंगने समजून ते राज्यपालांना सादर केलं असायची शक्यता आहे. आणि त्याच्या आधारावर राज्यपालांनी आता आकडा झाला असं समजून शपथ दिली असावी. असं जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमाच्यासाठी घेतलेल्या आणि त्या हे नवीन काहीतरी सरकार बनवल्याला पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. त्या सह्या एकंदर 54 लोकांच्या होत्या आणि त्यामुळं त्याच्या 18 लोकांच्या सह्या म्हणजे लोक त्या ठिकाणी नेऊन या 54 जणांचा पाठिंबा आहे असं भासवलं तर काय याची मला खात्री नाही, पण मला शंका आहे. आणि तसं असेल तर माननीय राज्यपालांची सुद्धा ही फसवणूक झालेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर आणि ज्या पद्धतीने सदस्य परत येण्याच्यासाठी खबरदारी घेतात हे पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे की उद्याच्या माननीय राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्याच्या संबंधीचा जो दिवस सांगितलेला आहे त्या दिवशी सदनामध्ये त्यांना बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यासाठी आवश्यक फिगर त्यांच्याकडं नाही. आणि ती एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार प्रस्थापित करण्याच्या संबंधीची जी खबरदारी आम्ही तिघांनी म्हणून घेतलेली आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल. आमचा सगळ्यांचा निर्णयामध्ये या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाशी आम्ही सहमती केली आणि त्या दृष्टीनं हा पुढं लवकरच ठीक आहे का त्याला 30 तारीख काहीतरी दिली असं होतं त्यांनी धोरणांनी बहुमत स्पष्ट करण्याच्यासाठी तोपर्यंत या बाबतीत आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकत्र राहणार आणि कसलंही संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाण्याची या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाची तयारी आहे. काँग्रेसचे नेते या ठिकाणी येणार होते, यापूर्वी आम्हाला आम्ही एकत्रच होतो, परंतु त्याच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आत्ताच आहे आणि त्यामुळे ते बैठकीच्यासाठी गेलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आज 4 वाजता या ठिकाणी आहे. त्या बैठकीमध्ये नेत्याच्या निवडीच्या संबंधीचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, त्याशिवाय अन्य निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील. पवार साहेब उद्योजन पहिले आपला निवेदन करेल.